नमस्ते फ्रेंड्स, खुशी रेसिपी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी आज चकोल्या बनवणार आहे। चकोल्या बनवण्यासाठी मी 1/3 कप तुरीची डाळ घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून मुगाची डाळ। मी याला 5 मिनटं भिजत ठेवलेला आहे। 4 हिरव्या मिरच्या, 4 लसूण पाकळी आणि आलं याचं मी थोडं वाटण करून घेतलं आहे आणि 1 कांदा घेतला आहे, त्याला बारीक कापून घेतलेला आहे आणि 1 टमॅटो, त्याचे पण मी बारीक काप करून घेतलेले आहे। तर आपण आता कणिक मळायला घेऊया। मी 1/2 चमचा हळद पावडर आणि थोडासा ओवा, मी याला हाताने थोडं एक बारीक करून घेते, याने चव खूप छान लागते। आणि थोडं मिरची पावडर, एक छोटा चमचा मी मीठ टाकलेला आहे। याला आपण घट्ट गोळा, जसं चपात्यांचा गोळा आपण भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला चकोल्यांचा पीठ मळायचं आहे। कधी जर भात आणि भाजी खायण्याचा जर कंटाळा आला असेल तर आपण फक्त चकोल्या आणि त्यासोबत पापड खाऊ शकतो। अशा प्रकारे मी मळून ठेव, यात मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। मी 1 चमचा मोहरी टाकते। मोहरी छान तडतडली की त्यात मी आलं आणि लसूण जे मी क्रश करून घेतलं होतं ते टाकते। आपला वरण तर चकोल्या वळून घेऊ, त्यानंतर हिरवी मिरची, त्यानंतर मी बारीक कापून घेतलेला कांदा ॲड करते। तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। कांदा छान तांबूस रंगाचा झाला आहे। मी 1 छोटा चम्मच हळद पावडर ॲड करते। यात मी हिरवी मिरची ॲड केलेली आहे, त्यामुळे मी यामध्ये लाल मिर्च पावडर नाही ॲड करणार। जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 1 चमचा किंवा 1/2 चमचा तिखट पावडर टाकू शकता। आता आपण यामध्ये जी डाळ स्वच्छ धुवून घेतली होती ती डाळ आपण ॲड करूया। आपण ही डाळ थोडी 5 मिनटं शिजू देऊ वाफेवर, वाफ काढून घेऊयची। या पद्धतीने मी चकोल्या वळून घेत आहे। तुम्ही ह्या पद्धतीचे शेप बनवू शकता आणि चौकोन पण शेप बनवू शकता। तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही शेप तयार करू शकता। 5 मिनटं वाफ काढून घेतली। मी यात टमॅटो ॲड करते। टमॅटो वाफ यात मी 1 चम्मच मीठ ॲड करते। 1 चम्मच आणि थोडा 1/2, कारण आपण जेव्हा कणिक मळताना त्यामध्ये पण 1 चम्मच मीठ ॲड केलं होतं, त्यामुळे मी फक्त 1/2 चम्मच मीठ ॲड करते। यात मी पाणी ॲड करते। पाणी जास्त टाकायचं कारण डाळ शिजली पाहिजे, त्यामुळे पाणी जास्त टाकून घ्यायचं। हा 4 लोकांचा प्रमाण आहे। झालं आहे।
मी पाणी टाकून घेतलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवते. उकडी येत पण उघडून बघू आपण. डाळ थोडी झालेली आहे, चेक करून घेऊया आपण. अशा प्रकारे डाळ यामध्ये आपण वळलेल्या चकोल्या ॲड करू. तर मी चकोल्या वळून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकता चौकोनी. आणि अशा पद्धतीने मी हे करून घेतलेलं आहे. हे बघा, आपण एक एक यामध्ये ॲड करू. गॅसची फ्लेम जास्त ठेवायची, कमी जर ठेवले तर चकोल्या चिकटू शकतात. त्यामुळे गॅसची फ्लेम जास्तच ठेवून आपण यामध्ये चकोल्या ॲड करू. यात आपण कोथिंबीर ॲड करूया आणि मस्त साजूक तूप तुपासोबत सर्व करूया. यावर मस्त साजूक तूप आपण टाकूया आणि गरमागरम आपले चकोल्या. सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. थँक्यू.